महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या डोंगर रांगेत अनेक वैशिष्ट्यपूर्ण प्रदेश आहेत. त्यातीलच एक पवन मावळ. याच पवन मावळात इतिहासातील अनेक महत्त्वाचे किल्ले आहेत. यातीलच एक महत्त्वाचा किल्ला म्हणजे तुंग होय. पूर्वीच्या बोरघाटावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा उपयोग होत असे. गुड मॉर्निंग मित्रांनो. मित्रांनो, पुन्हा आपण सह्याद्रीमध्ये भटकंतीला चाललेलो आहे. ते म्हणजे नावाप्रमाणेच उत्तुंग असलेला किल्ला तुंग किल्ले. त्याला कटिंगड असे म्हटले जाते. आत्ता आपण तुंगवाडी येथे आहोत. लावलेलं आहे येथूनच आपल्याला आता पुढे जायचे. थोडा पुढे आल्यानंतर आपल्याला इथे हनुमंताचे मंदिर लागते. आणि समोरच गडाबद्दल काही माहिती दिलेली आहे. पवन मावळातील तुंग किल्ला घाट रक्षक म्हणून ओळखला जातो. पूर्वी बोरघाटाच्या संरक्षणासाठी या किल्ल्याचा वापर होत असे. या किल्ल्यावरून मोरगिरी, त्रिकोणा, लोहगड, विसापूर इत्यादी प्रदेश दिसून येतो. पण सकाळ लवकरच निघालेलो. आता कमीत कमी 8 वाजले. आणि 8 वाजता आपण ट्रेक चालू केलेले. बघूया किती वेळ लागतो वर जायला. आपल्याला पुढे आल्यानंतर आपल्याला इथे काही फळक दिसून येतात. समोरच काही वेळगाडी आहेत. युद्धामध्ये वीरपुरुष मरण पावल्यानंतर त्याच्या स्मरणात काही शिला कोरल्या जायच्या. त्यांनाच वीरगडाच्या म्हटले जायचे. काही सतीशिला आहेत. इथूनच आता आपल्याला वर जायला रस्ता आहे. या गडावर जाण्यास तुंगवाडी हे पायथ्याचे गाव. या वाडीतून गडावर जाण्यास पाऊण तास लागतो. गडाचा माथा लहान असल्याने सर्व गड एक तासात बघून होतो. थोडे पुढे आल्यानंतर आपल्याला इथे चपेटदार मारुतीचे शिल्प दिसून येते. लोणावळा हे जवळचे स्टेशन असून बांबुर्डे किंवा आंबवणे इकडे जाणारी बस पकडून गुसलकम फाट्यावर उतरून तुंगवाडी इथे पोहोचता येते. कारण आता आपण मेटपाशी पोहोचलेलो आहे. मेट म्हणजे गडावर पहिली पहारेकारी चौकी. येथूनच गडावर काही संदेश न्यायचे असेल किंवा खाली जायचे असेल तर येथूनच ते केले जायचे. गडावर जर हल्ला झाला तर पहिला प्रतिकार याच चौकीमार्फत केला जाता. याच्या बाजूलाच एक वरती पाण्याचं टाके, ते बघूया आपण. इथे पाण्याचं टाके. हे बघा, पिण्याला एक पाणी येत आहे. खूप मीठ पाहिल्यानंतर असं समोरच्या बाजूलाच आपल्याला एक खांब टाके. आता आपण 4 खांबे टाके इथे पोहोचलेले आहेत आणि खूपच मोठे आहे. बाजूला 3 खांब आहेत आणि हा इथे एक चौथा खांब आपल्याला दिसून येतो. गडाच्या पहिल्या दरवाजापाशी म्हणजे गणेश दरवाजापाशी आता आपण पोहोचलो आहे.
गडाचा खूप प्राचीन दरवाजा आहे. अलीकडच्याच काळात काही गड संवर्धन करणाऱ्या संस्थांनी ते बांधकाम केलेलं आहे. गणेश दरवाजापासून वर आल्यानंतर आपल्याला उजव्या साईडला बालेक किल्ल्याकडे एक हनुमान दरवाजा लागतो, तिथे जायचे. त्याच्या बाजूने जर बघाल तर एक बुरुज आहे, तिकडे वाट जाते. पहिले आपण बुरुजाकडे जाऊया, नंतर वरती जाऊया. खूपच अरुंद रस्ता आहे, थोडं जपूनच जावं लागेल आपल्याला. बुरुजाकडे येताना आपल्याला काही बांधकामाचे अवशेष दिसून येतात. तिथे पारेकरांसाठी का त्यांची चौकी असू शकते. आणि हा बुरुज आहे. पाणी जायला काहीतरी वाटवली. या गडाचा इतिहास वैभवशाली नसला तरी याच्या बांधकामावरून हा यादवकालीन असावा. नंतर 13व्या शतकात निजामशाहीत आला. 1657 महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात सामील करून घेतला व या गडाचे नाव कठिंगड ठेवण्यात आले. येथे नेताजी पालकर यांची नियुक्ती करून नंतर जून 1665 पुरंदरच्या तहाच्या वेली जे 23 किल्ले देण्यात आले त्यात तुंग किल्ल्याचा ही समावेश होता. आता आपण हनुमान दरवाजापाशी पोहोचलेलो आहे. नंतर आपल्याला लगेच हनुमान दरवाजा लागतो. हा गोमुख पद्धतीचा आहे, इथे काही माहिती दिलेली आहे. बाजूलाच हनुमंताचे शिल्प आहे. आतमध्ये आल्यानंतर आपल्याला पहारेकरांसाठी दोन देवड्या दिसून येतात. येथूनच आपण पालेक किल्ल्यावर प्रवेश करतो. वर आल्यानंतर आपल्याला इथे पहारेकरांसाठी काही खोल्यांचं बांधकाम दिसून येते. तसेच हा हनुमान दरवाजा आपण इथून वर आलेलो आहे. आता आपल्याला तिथे वर जायचे, तिथे बालेक किल्ल्यावर. थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला इथे एक गणेश मंदिर लागते. बाजूलाच एक तलाव आहे, त्याच्या समोरच कचेरी ज्योते म्हणजे सदर लागते. Thank you.
नंतर दोन मार्ग लागतात, एक स्तंभी टाक्याकडे जातो, एक वरच्या साईडला जे मंदिर आहे तिकडे जातो. आपण मंदिराकडे नंतर जाऊया, पहिले आपण स्तंभ टाके पाहून घेऊया. पुढच्या साईडला आल्यानंतर आपल्याला इथे एक पाण्याचं टाकं बघायला मिळते. हे इथे एक पाण्याचं टाकं आहे, तर परंतु पिण्यायोग्य इथे पाणी नाही आहे. एक पाण्याचं आपण टाकं बघितलं तर पूर्ण तर त्याच्यात गाळ साचलेले आणि हे पाणी पिण्याजोग्य नाही आहे. अजून आपण थोडं पुढे चाललो आहे कारण इकडे एक दुसरं पाण्याचं टाकं आहे. हे बघा, दोन पाण्याचे टाके बघितल्यानंतर त्यातूनच समोर आल्यानंतर आपल्याला एक बुरुज दिसून येतो, परंतु आत्ता पूर्णतः तो पडक्या अवस्थेत आहे. इथे आता आपल्याला वर जायचे, पण गडाच्या वरच्या टॉपला चाललोय. गडाचा सर्वात शेवटचा खतरनाक पॅच आहे, थोडा रिस्की आहे. फायनली मित्रांनो, आता आपण गाड्याच्या टॉपला पोहोचलेलो आहे. पाठीमागं स्वराज्याचा भगवा आपल्याला दिसत आहे, बाजूला एक पाण्याची पोडी म्हणजे पाण्याचं टाकी दिसून येते, एका दगडामध्ये खोदलेलं आहे. हे बघा, मी पुढे गेल्यानंतर आपल्याला तुंगाई देवीचे मंदिर आहे.